राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत. अनेक नेत्यांचं पक्षांतरही सुरू आहे. सांगलीत मात्र महापुरानं थैमान घातल्यानं सामान्य जनता संकटात सापडली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीकडे या घडीला सामान्य जनता कशी पाहत आहे हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील एरंडोलीकर यांनी. पाहूयात. राज्यामध्ये विधानसभा इलेक्शन होऊ घातलेलं आहे, ह्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात काय, हा प्रश्न आपण आता घेऊन आलेला आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. की सर, तुम्ही सांगा, सांगलीमध्ये सध्या आता कळीचा प्रश्न असा कोणता निर्माण झालेला आहे? सांगली शहरामध्ये या कृष्णेला आलेल्या महापुरामुळं साधारणतः 59-60 फूट पाणी कृष्णेला आलं, त्यामुळं 60% सांगली शहर पाण्याखाली गेलं. सांगली उपनगर आणि सांगलीचा मुख्य भागसुद्धा पाण्याखाली गेला. आज प्रचंड दलदल झालेली आहे. नागरिकांचं या काळामध्ये प्रचंड हाल झालं आणि वारंवार येणारा महापूर आणि त्यामुळं त्रस्त होणारे सांगलीकर आणि जिल्हाधिकारी असतील, महापालिकेचे आयुक्त असतील, त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्री असतील, या सगळ्यांनी या सांगली शहरामध्ये या महापुराच्या काळात अतिशय चुकीचं काम केलं. जनतेला योग्य सूचना दिल्या नाहीत, त्यामुळं जनतेची हानी झाली आहे. जर महापूर ह्या सांगली शहरामध्ये संपूर्ण असं वातावरण होतं की 2005 हा सगळ्यात मोठा महापूर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पाणी येणार नाही, त्यामुळे सगळ्यांनी मानसिकता अशी करून ठेवली होती की 2005 जास्त पाणी येणार नाही. त्यामुळे प्रचंड असं सामान, जेवढं 2005 पाण्याची पातळी होती त्याच्यापेक्षा 2 फूट वरती सामान ठेवलं आणि पण यावेळी पाण्याची पातळी प्रचंड वाढली. हे सगळं प्रशासनानं जनतेला सांगायला पाहिजे होतं, लोकांच्या मनातनं 2005 महाभयंकर महापूर आहे सांगायला पाहिजे होतं, ते सांगितलं नाही. त्यामुळे प्रचंड सामानाची हानी झाली, व्यापाऱ्यांची हानी झाली, सर्वसामान्य नागरिकांची हानी झाली, घरं पडली, जनावरं वाहून गेली, असं एकदम विचित्र असं वातावरण सांगली विधानसभेमध्ये आहे आणि याचा निश्चितच फटका सत्ताधारी पक्षाला बसलेला आहे, बसणार आहे. आणि प्रशासन गांधारीची म्हणजे गांधारीची भूमिका घेऊन काम करत होतं, त्यामुळे याची किंमत सांगलीकर जनता या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच सत्ताधारी पक्षाला, सत्ताधारी आमदाराला दाखवल्याशिवाय राहणार नाही. विकास झालेला नाही, शहरी नाल्याचा प्रश्न आहे तोही झालेला नाही, त्याचबरोबर इथे रस्ते औद्योगिक यांनी स्वप्न दाखवलं होतं औद्योगिकरणाचं फार मोठं होईल, पण असं कुठंही काही दिसलं नाही. जे रस्ते झाले ते त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर, त्यांचेच कामं, त्या पद्धतीचेच रस्ते आहेत. त्याचबरोबर हा कालचा जो महापूर झाला, ह्या महापुरामध्ये प्रचंड हानी झाली सांगलीसाठी, न भरून येणारे नुकसान आहे. इथल्या कलेक्टरने काही केलं नाही, यांत्रिक बोटी दिल्या नाहीत, माणसांचा अगदी 2-3 दिवस झालं त्यांचा जीवही झाला, सगळी यंत्रणा ही झाल्यानंतर 4 दिवसानं माणसं मरायला लागल्यानंतर यांच्या बोटी आल्या, त्यामुळं फार मोठं इथलं अपयश आहे. इथल्या स्थानिक आमदारांचं नुसतं भाजप BJP हाच विषय आहे, बाकी काही नारा नाही, पूर्ण अपयशी हे सरकार ठरलेलं आहे. काम करण्यात, विकास करण्यात सक्षम आहेत का असं काय वाटतं मला? आता जे BJP आमदार आहेत ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. ज्या अपेक्षेनं जनतेनं निवडून या आमदारांना दिलं, सत्तेत बसवलं, त्या आमदारांनी लोकांनी इथल्या जनतेला पाहिजे एवढी काही मदत पुरवली नाही. इथल्या लोकांचे जे अपेक्षा होत्या या भारतीय जनता पार्टीकडून किंवा या आमदारांच्याकडून किंवा या महापौरांच्याकडून, जी सत्ता महानगरपालिकेची आणि ह्या सांगलीचे जे आमदार विद्यमान आमदार आहेत ती, हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला इथली जनता ह्या भारतीय जनता पार्टीला घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय सांगू शकाल, सांगलीमध्ये असा कोणता विकास व्हायला हवा होता आणि पाहिजे अजूनसुद्धा, आपल्याला कोणता विकास या सांगलीमध्ये झाला पाहिजे? सांगलीची प्रमुख अडचण जर कोणती तर पाणी पुरवठा. आणि ह्या आमदारांनी सांगितलं होतं, या भाजपनं सांगितलं होतं की आम्ही याची पूर्तता करू, त्यांनी त्यांची कोणतीही पूर्तता केली नाही, हे त्यांचं फार मोठं अपयश आहे. तुम्ही काय सांगू शकाल, सांगलीमध्ये असा कोणता उद्योग आलेला आहे का, व्यवसाय आलेला आहे का, असं इंडस्ट्री कोणती सांगलीमध्ये आलेली आहे का? आता अशी परिस्थिती आहे की सांगली विधानसभेत जसं सांगली शहर कुपवाड शहरी येतात, त्याबरोबर नांद्रे, अंकली, कर्नाळ, खोतवाडी ह्यासारखी ग्रामीण भागातली गावंसुद्धा येतात. पण ह्या आमदारांनी आजपर्यंत सांगली शहराला सोडून ग्रामीण भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. सांगलीतील त्यांचं काम अत्यंतपणे कमीच आहे, पण त्याचबरोबर ग्रामीण भागाकडेही त्यांचं दुर्लक्ष आहे. उठसूट उठायचं आणि शहराच्याकडे लक्ष द्यायचं, ग्रामीण भागाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. इवन आज महापुराच्या ह्या काळात बी अशी परिस्थिती आहे. काय शहरी भागाला मदत देताना 10,000 रुपये जास्त आणि ग्रामीण भागाला मदत करताना
10,000 रुपये कमी हा हे भाजप सरकार पूर्णपणे कायम दुजाभाव करतं. शहरी भाग आणि ग्रामीण भाग ह्या ह्यांचा नाराज आहे. तुम्ही सांगा सर, नवीन आमदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुम्ही काय तुम्ही त्या नवीन आमदारांकडून अपेक्षा ठेवता? सांगली शहरामध्ये औद्योगिक विकास नाही, व्यापाराची वृद्धी नाही, कारण सांगली शहर हे महामार्गाला जोडलेलं नाही. त्यामुळे सांगली इस्लामपूर हा चौपदरीकरण झाला पाहिजे. सांगली कृष्ण नदीवरती पर्यायी असा पूल पाहिजे की आयुर्वेद पुलापेक्षा त्याची उंची जास्त पाहिजे, किंवा किमान 65 फूट पाणी गेलं तरी सांगलीचा संपर्क तुटता कामा नये. सांगलीचं शैक्षणिक जो विकास व्हायला पाहिजे तो वेगानं होताना दिसत नाही. सांगलीमध्ये सांगली ही नाट्यपंढरी आहे, त्या नाट्यपंढरीचा तेवढा विकास नाही. तसंच सांगली ही हळदीमध्ये सांगलीची बाजारपेठ देशामध्ये सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे, पण आता ती बाजारपेठ नांदेड आणि कर्नाटकाकडे जाते. याला कारण इथले लोकप्रतिनिधी आहेत, इथलं प्रशासन आहे, इथली यंत्रणा आहे. त्यामुळे सांगलीचा सर्वांगीण विकास, औद्योगिक विकास झाला पाहिजे, शैक्षणिक विकास झाला पाहिजे, शहरातले रस्ते गटारी अगदी डाससुद्धा या महापालिकेला सांगली शहरातनं कायमचे घालवता आले नाहीत. म्हणजे इथं सांगलीत जर बाहेरचा माणूस आला तर त्या सांगली डासांची आहे का माणसांची आहे असा प्रश्न पडतो. एवढे डास या सांगली शहरामध्ये आहेत आणि त्याचं सुद्धा निर्मूलन या लोकप्रतिनिधींना करता आलं नाही. एकंदरीत गचाळ सांगली झालेली आहे आणि या महापुरात ती उद्ध्वस्त झालेली आहे. ही उद्ध्वस्त झालेली व्यापारपेठ पुन्हा उभा करणं, सांगलीला सांगलीचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो पुन्हा जतन करण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं, एकंदरीत सर्वांगीण विकास सांगलीचा झाला पाहिजे, तो झालेला नाही. आणि त्यासाठी पुढच्या आमदारांच्याकडं पुढच्या लोकप्रतिनिधींकडं सांगली शहरातल्या नागरिकांची अपेक्षा असणार आहे की सांगलीचा जो सर्वांगीण विकास जो करेल त्याच्या पाठीची जनता राहील. नागरिक आता सध्या आमदारावरती नाराज दिसत आहेत कारण की कोणताच विकास काम झाला नसल्याचं आता नागरिकांचा दावा आहे. सांगलीवरून स्वप्नील येरंडोलीकर, एम न्यूज, सांगली.